नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यात सोमवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानं पुण्यातील खडकवासला धरण हे 100% भरलं असून मध्यरात्रीपासून मुळामुठा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाल्यानं प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंदा पावसाचं वेळेत आगमन होऊनही जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून दमदार पावसाला सुरुवात झाली. मागील काही दिवसात पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. घाट विभागात जोरदार पाऊस सुरू असल्यानं धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पाणशेत आणि खडकवासला या 4 धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी या 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होतो, त्यामुळे शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाला शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होतं. तसेच या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे 4ही धरणे भरून मुळामुठा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो. हे पाणी पुढे जाऊन उजनी धरणाला मिळतं, त्यामुळे उजनी धरण भरण्यास मदत मिळते. खडकवासला धरण 100% भरल्यानं धरणातून काल मध्यरात्रीपासून मुळामुठा नदीपात्रात 2000 क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यास सुरुवात झाली. धरणाच्या परिसरात सततधार कायम असल्यानं सकाळी 6 वाजता विसर्ग वाढवून 4708 क्युसेक्स एवढा करण्यात आला. धरण क्षेत्रातील पावसाचं प्रमाण पाहून विसर्ग कमी जास्त केला जाणार असल्याचं जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आलंय. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.